कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथील श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख गुरुवर्य महंत श्री सुनील गिरीजी महाराज यांचे 11 दिवसीय मौन व्रत व अनुष्ठान समाप्ती निमित्ताने भाविकांचे उपस्थित मिरवणूक काढण्यात आली। यावेळी भाविकांनी त्यांचे संत पूजन करून आशीर्वाद घेतले। अनुष्ठान व मौन व्रत समाप्ती प्रसंगी यावेळी उपस्थित सुवासिनींनी त्यांचे कुंकुम तिलक करत पुष्पवृष्टी करत स्वागत केले। यावेळी मंगलवाद्य सनई तुतारीच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत अग्रभागी पुष्पांनी गणपतीची पालखी सजवण्यात आली होती। त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजर करत स्वागत केले। यावेळी मुख्य सभा मंडपात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी गायनाचार्य हरिभक्त पारायण सचिन महाराज पवार यांचे कीर्तन झाले। सदर कीर्तनात त्यांनी महंत सुनील गिरीजी महाराज यांचे सुरू असलेले धर्मकार्य, धर्मजागृतीसाठी सुरू असलेले जनजागृती, भाविकांमध्ये आध्यात्मिकता वाढीस लावण्यासाठी दरवर्षी श्रीराम साधना आश्रमाच्या माध्यमातून होत असलेले परमार्थ कार्य याची माहिती देऊन धर्म जनजागृतीसाठी त्यांचे कार्य मोलाचे असल्याचे सांगितले। यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी मध्यमेश्वर देवस्थानचे महंत श्री ऋषीनाथजी महाराज, वेल्हाडे येथील महंत श्री मुक्तानंद गिरीजी महाराज, चिलेखनवाडी येथील आश्रमाचे महंत पंचमपुरीजी महाराज, भागवताचार्य साध्वी सुवर्णानंद महाराज चैतन्य, भागवताचार्य तुलसीदिदी गायनाचार्य, हरिभक्त परायण सचिन महाराज पवार, लक्ष्मण महाराज नांगरे, मंगेश महाराज वाघ, विनेकरी पोपट महाराज निपुंगे, सेवेकरी वैभव निकम यांच्यासह श्रीराम सेवा मंडळ मुकिंदपूर नेवासा फाटा येथील सेवेकरी, श्रीराम साधना आश्रमातील भक्तगण, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाआरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। देवगड फाटा येथील सेवेकरी योगेश रमेश जाधव बागायतदार यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चौहान, नेवासा।